मी डॉक्टर शैलजा धर्माधिकारी। थंडीच्या दिवसात येणारा पहिला ऋतू म्हणजे हेमंत ऋतू आणि त्यानंतर दुसरा असतो तो शिशिर ऋतू। या शिशिर ऋतूमध्ये हेमंत ऋतूपेक्षा जास्त थंडी वाजते, कारण आतापर्यंत हा सूर्य जो आहे तो दक्षिण गोलार्धातच असतो। आता उत्तरायण सुरू झाल्यापासून तो हळूहळू उत्तरेकडे सरकू लागतो। थंडी अतिशय कडाक्याची असते, बोचरा वारा वाहत असतो, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या काळामध्ये विशेषतः आपल्या शरीराचं जास्त काळजी घ्यावी लागते। बाहेर वाढलेली थंडी, त्याच्यामुळे शरीरात वाटलेला जाठराग्नी, याची काळजी घेताना आपल्याला नेहमी गुरु स्निग्ध, गुरु म्हणजे पचायला जड आणि स्निग्ध म्हणजे शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करणारे तेला तुपासारखे पदार्थ आणि उष्ण पदार्थ आपल्याला या काळामध्ये घ्यावे लागतात। म्हणून आपण विशेषतः या काळामध्ये बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, मुगाच्या डाळीची खिचडी अशाच आहाराचं प्रयोजन जास्त करायला सांगितलेलं आहे। ही जी बाजरीची भाकरी आहे ती उष्ण आहे, त्याच्यामुळे ही आपल्याला थंडीच्या काळामध्ये शरीराला पोषक ठरते, पण ती थोडी रुक्ष असल्यामुळे त्याला थोडंसं तीळ किंवा लोणी लावून आपण ती खाल्ली पाहिजे। तीळ आणि लोणी खाल्ल्यामुळे ती शरीरात उष्णता आणि स्निग्धता या गोष्टी वाढतात आणि आपल्याला एकूण शरीरातली रुक्षता कमी होण्यासाठी या आहाराचा उपयोग होतो। तसंच बाजरीच्या भाकरीसोबतच तिळगुळाची पोळीसुद्धा या काळामध्ये विशेषतः सांगितलेली आहे, कारण तीळ आणि गुळ हे उष्ण, स्निग्ध आणि पौष्टिक आहे, त्याच्यामुळे शरीरात वाढणारे रुक्षता आणि शैत्य नक्कीच कमी होणार आहे। ही तिळगुळाच्या पोळीसोबत सुद्धा दुधातुपासारखे स्निग्ध पदार्थ आपण खाल्ले पाहिजे, ते शरीराला आपल्या पोषक ठरतील। तसं शरीरातला आपल्या जो थंडपणा आहे किंवा थंडी जी आपल्याला शरीराला बाधणार आहे ती बाधत नाही। तसं जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी मांस, मासे, अंडी, मटण यांचा भरपूर वापर करावा, कारण हे सुद्धा पदार्थ जे आहेत ते उष्ण आणि स्निग्ध आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते थंडीसाठी पोषक थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला ते पोषक ठरणार आहेत। हे पदार्थ खातानाच दालचिनी, लवंग, मिरे, जिरे यांचा, या मसाल्यांचा भरपूर वापर त्याच्यामध्ये करावा, जेणेकरून हे आपले जे जड पदार्थ आहेत आणि स्निग्ध पदार्थ आहेत ते पचायला सोपे जातील। तसं जेवणानंतर सुद्धा जी आपण बडीसोप खातो त्याच्यामध्ये सुद्धा जवस, तीळ यासारखे स्निग्ध पदार्थ आपण टाकून खाल्ले पाहिजेत, जेणेकरून पचन आपलं व्यवस्थित होईल। हे झाले खाण्याची गोष्ट। तसंच आपल्याला जे पाणी प्यायचंय ते पाणी सुद्धा आपण गरम करून प्यावं, स्नानासाठी किंवा हातपाय धुण्यासाठी सुद्धा गरम पाण्याचा वापर करावा। ज्यांना ज्यांना पेय म्हणजे मद्यपान करण्याची सवय असते त्यांनी सुद्धा तीक्ष्ण गुणाचे मद्य तसंच गुळापासून तयार केलेले मद्य सुद्धा या काळात ते पिऊ शकतात, परंतु मद्यपान करताना ते प्रमाणामध्येच केलं पाहिजे, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे। या थंडीच्या काळात हा जो बोचरा वारा असतो किंवा कडाक्याची थंडी असते त्या थंडीपासून आपल्याला आपल्या स्वतःचं शरीराचं संरक्षण करणं खूप आवश्यक असतं, त्याच्यामुळे सुती किंवा लोकरीचे कपडे या काळात वापरले पाहिजेत। रात्री तर कडाक्याची थंडी असते पण दिवसासुद्धा थंडी असते, म्हणून आपला गार किंवा बोचरा वारा आपल्या घरात येणार नाही याची काळजी घ्यावी, किंवा मग उबदार घरात आपण राहण्याचा प्रयत्न करावा। तसंच जर संध्याकाळच्या वेळात बाहेर पडायचं असेल तर लोकरीचे स्वेटर्स, कानटोपी, हातमोजे, पायमोजे या सगळ्या गोष्टी घालूनच आपण घराच्या बाहेर पडलं तर आपल्याला शरीराला त्या थंडीचा त्रास होणार नाही। रात्री झोपताना सुद्धा उबदार पांघरुण घेऊन आपण झोपलं पाहिजे किंवा रूम हीटर्स लावून झोपलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला ही थंडी बाधणार नाही। एकूणच ह्या थंडीच्या काळामध्ये बाहेर वाढलेला जो थंडीचा कडाका असतो त्याच्यामुळे शरीरातला जाठराग्नी अगदी प्रदीप्त झालेला असतो, त्याच्यामुळे सगळे पदार्थ म्हणजे जड, स्निग्ध असे सगळे पदार्थ आपल्याला या काळात खायला सांगितलेले आहेत आणि आपण त्याचा अगदी समाचार व्यवस्थित घेत असतो, त्याच्यामुळे एकूणच शारीरिक बल आपलं चांगलं असतं, मानसिक बल सुद्धा चांगले असतं। म्हणून ह्या शारीरिक बलाचा जास्तीत जास्त वापर आपण या काळात करून जास्तीत जास्त व्यायाम करण्याचा, म्हणजे आपल्याला सहन होईल इतकाच
या काळामध्ये विशेषतः अर्धशक्ती व्यायाम सांगितलेला आहे, म्हणून आपण भरपूर व्यायाम करावा आणि आपली शारीरिक शक्ती वाढवून घ्यावी, जी आपल्याला वर्षभर उपयोगी होणार आहे। म्हणून सकाळी लवकर उठून भरपूर व्यायाम करावा। व्यायामानंतर तिळतेलाने स्नेहन सगळ्या शरीराला करावं आणि नंतर उठणं लावून आपण गरम पाण्याने आंघोळ करावी आणि नंतर आपल्या सगळ्या कामांना सुरुवात करावी। बाहेर कडाक्याची थंडी असते आणि शरीरातलं पण आपलं शारीरिक बल उत्तम असतं, म्हणून या काळामध्ये विशेषतः तेजाची उपासना करायला सांगितलेली आहे। ही तेज म्हणजे आपला सूर्य। सूर्याची उपासना या पौष महिन्यामध्ये तसंच मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्याला तेजाची उपासना विशेषतः सांगितलेली आहे। म्हणून या काळात आपण बघतो की आपल्या घरातील महिला वर्ग जो आहे तो पौष महिन्यातल्या रविवारी सूर्यनारायणाची पूजा करतात, रांगोळी किंवा हळदी कुंकू आणि सूर्यनारायणाची प्रतिमा काढून त्याची पूजा करतात। तसंच त्याला नुकतेच शेतातून आलेली बोरं, पेरू, गाजरं, हरभरे, वाटाणे यांचं नैवेद्य अर्पण करतात। तसंच खिचडी किंवा तिळगुळाच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य या सूर्यनारायणाला अर्पण केला जातो। काही काही म्हणजे राष्ट्रसेविका समितीसारख्या ज्या संघटना आहेत त्या मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्यनारायण यज्ञ करतात। म्हणजे सूर्यनारायण यज्ञ करायचं म्हणजे काय करायचं, तर सूर्याला जी उपासना आवडते ती आपण त्या सूर्यदेवाला अर्पण करायची। तर सूर्याला काय आवडतं, तर त्याला सूर्याला सूर्यनमस्कार केलेले आवडतात, म्हणून आपण या काळामध्ये सूर्यनमस्कार जास्तीत जास्त केले पाहिजेत। असा एक श्लोक आहे की अलंकार प्रिय विष्णू, जलधारा शिव प्रिया, नमस्कार प्रिय भानू, ब्राह्मणम मधुर प्रिया। म्हणजे विष्णूला अलंकार आवडतात, शिवाला अभिषेक आवडतो, सूर्याला नमस्कार आवडतो आणि ब्राह्मणाला मिष्टान्न भोजन आवडतं। म्हणून ज्याला जे आवडतं ते त्याला आपण अर्पण केलं पाहिजे। म्हणून आपण ह्या सूर्याला हे त्याचे जे सूर्यनमस्कार आहेत ते आपण अर्पण केले पाहिजेत। हे सूर्यनमस्कार कसे करायचे, त्यासाठी काय काळजी घ्यायची, शरीराची आपल्या काय तयारी करायची, हे सगळी माहिती मी पुढील काही व्हिडिओंमध्ये टाकणार आहे। म्हणून आपण हे सूर्यनमस्काराचे व्हिडिओसुद्धा विशेषतः आपण पाहावेत आणि जास्तीत जास्त सूर्यनमस्कार करून आपल्या ह्या सूर्यनमस्कार यज्ञाची जी आहे म्हणजे सूर्यनमस्कारांची संख्या आहे ती त्या संघटनांना कळवावी, जेणेकरून त्याची नोंद या संघटना घेतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।